केंद्र शासनाने तमिळनाडू राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी आरक्षण द्यावं अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत केली आहे. कंगना राणावतकडे लक्ष देण्यापेक्षा रानावनात काम करणाऱ्या मराठा समाजातील उपेक्षित तरुण तरुणींकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. संसदेच्या अधिवेशनात खासदार धैर्यशील माने यांनी महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष वेधलं. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 32% लोकसंख्या मराठा समाजाची आहे. हा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास आहे. सध्या तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण देण्यात आलंय, मात्र याबाबत महाराष्ट्रात दुजाभाव करण्यात येत असल्याचा आरोप खासदार माने यांनी केलाय. केंद्रानं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुढाकार घेऊन समाजाला आरक्षण मिळवून द्यावं अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी संसदेत केली आहे. धन्यवाद अध्यक्ष साहेब, आपण मला बोलण्याची संधी दिली. एका महत्वपूर्ण विषयावर मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. महाराष्ट्रातील मराठा तरुण तरुणींच्या भविष्याचा विषय संपूर्ण देशभर गाजतोय. मराठा आरक्षणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं एक नवसंजीवनी या सर्व मंडळींना मिळणार आहे. मी ज्या जिल्ह्यातनं येतोय तो राजश्री शाहू महाराजांचा जिल्हा, की ज्यांनी देशाला आरक्षणाची देण दिली, पण आज महाराष्ट्रामधल्या तरुण तरुणींना महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी झगडा करावा लागतो. एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या 32% लोकसंख्या ही मराठा समाजाची आहे, आणि त्यापैकी 90% समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेला आहे. मी निश्चितपणे आपल्याला सांगू इच्छितो की तमिळनाडूमध्ये अशाच पद्धतीचं आरक्षण 69% आरक्षण या ठिकाणी देण्यात आलं आहे, पण महाराष्ट्रामध्ये त्याचा दुजाभाव केला जातो. मी मुद्दामून केंद्र शासनाला विनंती करणार आहे की कंगना राणावतकडे लक्ष देण्यापेक्षा रानावनात काम करणाऱ्या मराठा समाजातील उपेक्षित तरुण तरुणींच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातनं योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे. मी केंद्र शासनाला या ठिकाणी मुद्दामून सांगू इच्छितो की आज तमिळनाडूचं ज्या पद्धतीचं आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्रानं जे तरुण तरुणींना मिळावा, आणि मराठा आरक्षण हे महाराष्ट्रामध्ये होण्यासाठी केंद्रानं सुद्धा महाराष्ट्र राज्यासारखा पुढाकार घ्यावा, आणि खऱ्या अर्थानं या सर्व लोकांना न्याय मिळवून द्यावा. धन्यवाद.